पुण्यातील सगळ्यात मोठी गजबजलेली बाजारपेठ म्हणजे हाँगकाँग लेन। हाँगकाँग लेनची सुरुवात डेक्कन परिसरातील गरेवारे पुलाजवळून होते आणि दुसऱ्या बाजूला जंगली महाराज रस्त्याला संपते। हाँगकाँगमधून मोठ्या प्रमाणात सामान इथे विक्रीसाठी आणलं जात असल्यानं ही चिंचोळ्या आकाराची बाजारपेठ हाँगकाँग लेन या नावानं ओळखली जाते। याविषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। डेक्कन जिमखाना परिसरातील गरवारे पुलाजवळ असलेली हाँगकाँग लेन स्ट्रीट शॉपिंगसाठी तरुणाईच्या आवडत्या बाजारपेठांपैकी एक आहे। अत्यंत चिंचोळ्या अरुंद अशा एका गल्लीमध्ये अत्यंत छोट्या आकारामध्ये दुकानं इथे पाहायला मिळतात। हाँगकाँग लेनची सुरुवात डेक्कन परिसरातील गरवारे पुलाजवळून होते आणि दुसऱ्या बाजूला जंगली महाराज रस्त्याला संपते। केवळ एका चिंचोळ्या गल्लीमध्ये भरणाऱ्या या बाजारामध्ये कायम पडदळ पाहायला मिळते। 1961 पानशे धरण फुटल्यानंतर पुणे शहरामध्ये पाणी शिरल्याने अनेक पेठांची मोठी हानी झाली होती। धरणांमध्ये अनेकांचे संसार वाहून गेल्यानं पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशानं पुणे महानगरपालिकेने पुनर्रचना योजनेअंतर्गत डेक्कन परिसरातील हाँगकाँग लेनच्या ठिकाणीही काही दुकानं वसवली। सुरुवातीला अगदी 2-3 दुकानं होती, मात्र पुढे या ठिकाणावरील दुकानांची संख्या ही वाढत गेली। डेक्कन परिसरात त्यातूनच स्ट्रीट शॉपिंगसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांच्या आकर्षणाचं हे केंद्र बनलं। या बाजारपेठात प्रामुख्यानं फॅशनेबल कपडे, सौंदर्य प्रसाधने, पर्स, ज्वेलरी, बॅग्स, पुस्तके यांसारख्या अनेक वस्तूंच्या विक्रीवर भर दिला जातो। हाँगकाँग इथून मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल कव्हर, इयरफोन, हेडफोन, किचन, बेल्ट, फॅन्सी चपला यांसारखे सामान विक्रीसाठी आणलं जात असल्यानं ही चिंचोळ्या आकाराची बाजारपेठ हाँगकाँग लेन या नावानं ओळखली जाऊ लागली। याविषयी अधिक माहिती येथील दुकानदार प्रशांत सासवडे यांनी दिली आहे। माझं नाव आहे प्रशांत शिशिकांत सासवडे। माझं दुकान 1963 आहे। ती हाँगकाँग लेन 1963 अस्तित्वात आहे। हाँगकाँग लेनमध्ये याच्या आधी इम्पोर्टेड वस्तू मिळत होत्या। यामध्ये परफ्यूम होतं, कॉस्मेटिकच्या व्हरायटी होत्या, इमिटेशन ज्वेलरी होती। कालांतराने मार्केटमध्ये मोबाईल मार्केट सुरू झालेले आहे, त्यामुळे पूर्ण व्हरायटी मोबाईलच्या तुम्हाला ॲक्सेसरीज पूर्ण मिळतील हाँगकाँग लेनमध्ये। त्यामध्ये 100 रुपयेपासून ते तुम्हाला 1000 रुपयेपर्यंत कवरच्या व्हरायटी असंख्य मिळतील। तसेच त्याप्रमाणे यामध्ये हाँगकाँग लेनमध्ये आपल्याला पर्स आहेत, सॅकच्या व्हरायटी कॉलेज स्टुडंटसाठी भरपूर व्हरायटी मिळतील। त्याच्यानंतर इमिटेशन ज्वेलरी, किचन आणि तुम्हाला असंख्य त्याच्या व्हरायटी बघायला मिळतील। त्याच्यामुळं काय होतं, इम्पोर्टेड वस्तू ओपन मार्केट नव्हतं, इम्पोर्टेड वस्तू आपण आणायचे ते विकत होतो। त्याच्यामुळं ह्यानंतर हळूहळू त्याला हाँगकाँग लेन नाव पडलं, जेव्हा हे तेव्हा ओपन मार्केट नव्हतं। अटल बिहारी वाजपेयी जेव्हा आले त्यानंतर ते मार्केट ओपन केलं त्यांनी। स्ट्रीट शॉपिंगची मजा घेत बाजारपेठेच्या जवळच असलेल्या गुडलक या इराणी कॅफेतील चहा आणि बन मस्कावर ताव मारत गोखले रस्त्यावर वाडेश्वरचा डोसा, रुपाली आणि वैशाली या उपहारगृहातील दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत नागरिक या ठिकाणी खरेदीचा आनंद लुटतात। सुट्टीच्या दिवशी मित्रमैत्रिणी कुटुंबियांसोबत खरेदीला बाहेर पडल्यानंतर खरेदी आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येत असल्यानंही या ठिकाणी खरेदी करण्याला जास्त प्राधान्य दिलं जातं। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकमत, पुणे।